नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण शाबूचे भजी करूया। खूप छान होतात, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। गरम गरम कावा मस्त लागता। एक कप शाबू, आता दोनदा धुवून घेऊया। शाबू दोनदा धुतले, एक कप भिजवलेलं शाबू घेतले, रात्री शाबू दोनदा धुतले आणि पाणी घालून ठेवले। आता आपण शाबू भजी करूया। आलं मिक्सरला न फिरवता किसून घ्या, टेस्ट छान लागते। कोथिंबीर, साखर, थोडस साखर घाला, टेस्ट छान येते। उपवासाचं मीठ, अक्के जिरे, अशी बोटाने मसाला टाकणं म्हणजे टेस्ट छान येते। पूर्वी लोक म्हणायचे बघा, बोटात अमृत असतं। मिरची मिक्सरला फिरवून घेतले, तुमच्या टेस्टनुसार घाला मिरची, किंवा बारीक काप करून घातलं तरी चालते, पण मिक्सरला फिरवून घाला म्हणजे सगळ्यात मिरचीचं टेस्ट उतरतं। आता आपण बटाटा किसूया। आता आपण शिजवलेला बटाटा किसून घेऊया। तीन बटाटा घेतले मीडियम, तीन मीडियम बटाटा, एक कप शाबू। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। अशी मुद्दी करायची आणि असं एक होतं काही बघायचं, थोडंसं नाही झालं तर आणि एखादं बटाटा किसून घाला। आता थोडंसं बटाटा कमी पडलं, हे पा, अजून जरा मुद्दी व्हायला पाहिजे, अजून थोडंसं, तर मी अनेक बटाटा किसते। आपलं शाबू कसं भिजतं ना, त्याच्यावर बटाट्याचं प्रमाण असतं। शाबू व्यवस्थित भिजलं तर दोन बटाटे पास होतात, पण शाबूत थोडंसं पाणी कमी पडलं तर तीन बटाटे लागतात। बरोबर झालं होता हे, असं व्हायला पाहिजे बघा पीठ, नाही का। आता पाऊस पडायला लागलाय, मस्तपैकी गरम गरम भजी करून खाऊया। आता पण भजी करूया। तेल तापलं का पा, तेल तापलं
त्या भजीबरोबर गोड दही छान लागतं. दही दहीमध्ये थोडंसं साखर घाला, मीठ घाला, बटाटे शिजवलेलं बटाटा असलं तर बारीक तुकडे करून घाला आणि जिऱ्याची फोडणी द्या. खूप मस्त लागतं त्याच्याबरोबर चटणी. शाबू रात्रीच भिजत ठेवा. एक वाटी शाबू, 2 ते 3 शिजवलेले बटाटा खुसखिसून घ्या, मिरची आलं खिसून घ्या, मिरची पण मिक्सरला फिरवून घाला, मीठ थोडंसं साखर कोथिंबीर भरपूर घाला आणि गरम गरम भाजी करून खावा. मस्त लागतं, नक्की करून पा. तेल तापल्यानंतरच घाला. घातल्यानंतर खालची बाजू सोनेरी झाल्यानंतरच उलटं करा, म्हणजे छान तळतं, नाहीतरी फुटतात. हे पा पूर्ण असे पोकळ मस्त झालेत. पूर्ण पोकळ मस्त होतात, करून पा. उपवासामध्ये पण वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.